नमस्कार, स्वागत आहे तुमचं सुरेखास रेसिपी मध्ये। तर आज मी बनवणार आहे बेसन पिठाची खूप टेस्टी अशी रेसिपी। तर त्याच्यासाठी इथे मी वाटण काढून घेतलंय। तर चणा डाळ घेतले, आपला पोहे खायचा जो चमचा असतो त्याने 2 चमचे चणा डाळ घेतले, त्याचबरोबर थोडं सुकं खोबरं घेतलंय, त्याचे काप करून घेतलेले आहेत, एक कांदा चिरून घेतलाय उभा, धणे घेतलेत, लसणाच्या 4 ते 5 पाकळ्या, आलं आणि कोथिंबीर। तर इथे मी आता तवा गरम करायला ठेवलाय। तर आता सगळ्यात आधी आपण हे सगळं आता भाजून घेऊया। तर आता या तव्यावर मी आताच भाकरी बनवलेल्या आहेत, तर तो धुतलेला नाहीये। तर गॅसची फ्लेम आपल्याला मध्यमच ठेवायची आहे, म्हणजे वाटण चांगलं खरपूस असं भाजलं जातं, लालसर रंग येऊपर्यंत। आता हे खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। हे बघा, अशा प्रकारे खोबरं भाजलं की आपल्याला हे काढून घ्यायचं आहे आणि याच्यानंतर ही चणा डाळ भाजून घ्यायची आहे। चणा डाळ सुद्धा रंग बदलूपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे। आता हे बघा, आपली ही चणा डाळ भाजलेली आहे। आता ही काढून घेते मी आणि याच्यानंतर धणे भाजून घेऊया। आता हे धणे आपल्याला जास्त नाही भाजायचे, नाही तर मग काय होतं, आपल्या भाजीला करपट असा वास येतो। आता कांदा भाजून घेते। आता कांदा सुद्धा आपल्याला लालसर रंग येऊपर्यंत भाजून घ्यायचा आहे। तर हे बघा, कांदा सुद्धा आपल्या आता चांगला व्यवस्थित भाजला गेलेला आहे। तर आता मी हे काढून घेते। तर हे बघा, सगळं वाटण आता आपलं हे भाजून झालेलं आहे आणि हे गार झालं की मी मिक्सरला बारीक वाटून घेणार आहे। तर इथे आता हे मिक्सरला मी वाटण बारीक करून घेतलेलं आहे आणि ते आपल्याला भाजीच्या फोडणीसाठी इथे मी कढीपत्ता घेतलाय, लसूण बारीक चिरून घेतलाय आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे। तर आता इथे मी कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतलंय। तर त्याच्यात सगळ्यात आधी मी आता लसूण घालते। तर आता कढीपत्ता घालते, त्याच्यानंतर कोथिंबीर, आता सगळे मसाले घालून घेणार आहे। तर 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा हे जास्त तिखट आहे हा मसाला, आणि 1/2 चमचा हळद, त्याचबरोबर थोडा चिकन मसाला घालणार आहे। हे चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून घेते, त्याच्यानंतर आता हे वाटण जे केलेलं आहे ते वाटण घालते आणि हे 2 मिनिटांसाठी आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे। आता ह्या वाटण्याने साईडला तेल सोडे, म्हणजे हे आपलं वाटण आता व्यवस्थित असं भाजलं गेलेलं आहे। तर आता याच्यामध्ये मी पाणी घालते। तर हे बघा, ह्या अशा पद्धतीने एवढं आपल्याला पातळ हे करायचं आहे। आता याच्यानंतर मी मीठ घालते, आपल्याला चवीनुसार मीठ घालायचंय। आता ही भाजी उकळूपर्यंत आपण इथे डुबुकोडीची तयारी करूया। तर ह्या भाजीला डुबुकोडी असे म्हणतात, आता आमच्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये तर हेच बोलतात डुबुकोडी म्हणून। तर हे बघा, त्याच्यासाठी मी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। हे बघा, ह्या वाटीने मी 1 वाटी बेसन पीठ घेतलंय आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ, त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर आणि एकदम थोडीशी हळद, त्याचबरोबर एकदम थोडेसे जिरे। आता हे हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय आणि थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे। भज्याला आपण पीठ भिजवतो त्याच पद्धतीने भिजवायचंय। तर हे बघा, अशा पद्धतीने हे पीठ मी भिजवून घेतलं आहे, हे बघा। तर आता ही आपली भाजी सुद्धा उकळलेली आहे। तर आता ही डुबुकोडी मी याच्यात सोडणार आहे। तर आता डुबुकोडी सोडण्यासाठी इथे थोडस प्लेटीमध्ये मी पाणी घेतलंय। तर असं हाताला थोडस पाणी लावायचं, म्हणजे हाताला पीठ वडी सोडताना चिटकत नाही। तर हे बघा, अशा पद्धतीने या वड्या आपल्याला सोडायच्या आहेत आणि गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे आपल्याला वड्या सोडूपर्यंत। तर अशी भाजी तुम्ही नक्की बनवून बघा, आपल्याला कधी जर भाजीला काही नसेल तर अशी रस्सा भाजी तुम्ही नक्की अशी बनवून बघा, खूप छान लागते ही भाजी आणि बनवायला पण सोपी आहे। तर हे बघा, आता माझ्या सगळ्या वड्या आता सोडून झालेल्या आहेत।
तर आता आपण हे चमच्याने लगेच या वड्या फिरवू शकतो। हे बघा पूर्ण वड्या सोडूपर्यंत गॅस मोठाच ठेवलेला आहे आणि अजून पण मोठा आहे। तर हे बघा वडी अजिबात चिटकली नाही आपण, कारण गॅसची फ्लेम मी मोठीच ठेवली होती। आणि आता ह्या स्टेपला मी आता गॅसची फ्लेम कमी करणार आहे आणि 10 मिनिटांसाठी ही डुबुक वडी शिजवून घेणार आहे। आणि याचं झाकण ठेवते, झाकण पूर्ण नाही ठेवायचं, थोडं असं उघडं ठेवायचं। तर हे बघा 10 मिनिटं झालेली आहेत आणि आता आपली ही भाजी झालेली आहे। तर हे बघा मस्त आपल्या या डुबुक वड्या पण आता शिजल्यात आणि 10 मिनिटं लागतात शिजायला, जास्त वेळ लागत नाही। तर हे रसा पण आता घट्ट नाही झाला जास्त आणि जास्त पातळ पण नाही, व्यवस्थित अशी आपली आता ही भाजी तयार झालेली आहे। आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।